आपले जे कन्सेप्ट असतात किंवा शास्त्राच्या आज्ञा म्हणा, सिद्धांत निर्माण झालेले, ते असे सर्वसाधारणपणे की दोष निर्मिती, स्थान, अवस्था आहे की नाही, त्याच्यानंतर आमावस्था, पंचमानावस्था, पक्वावस्था, दोष, शाखागत दोष, मध्यमार्गगत दोष आणि अंतकष्टकष्टगत दोष, हे सगळे जे आपण निदानाकरता वापरतो ते सूक्ष्म निरीक्षणातून निर्माण झालेले आहेत, कुठे लॅबोरेटरीमध्ये निर्माण झालेले नाही आहेत. सूक्ष्म निरीक्षण कशाचं? आता हे जे कन्सेप्ट आपण सांगतो त्याचा ट्रेस कुठे ॲनॉटॉमीमध्ये, फिजिओलॉजीमध्ये असा मिळतो का असं जर आपण विचार केला तर ते कठीण आहे. असं आहे, मी तुम्हाला मागे एक गंमत म्हणून केस सांगितली होती. ती केस म्हणजे की अपानावृत्त प्राणाची जी केस होती ना, की अपानावृत्त प्राण घेतला म्हणजे आणि तो बरा झाला, अपानाचं अनुलोमन झाल्याबरोबर प्राण त्याच्यातून सुटला आणि श्वास कमी झाला, हे जे उदाहरण आहे असं जर धरलं तर त्याच्यातला अजून एक डॉक्टर तिथे बसलेले होते, त्यांनी विचारलं मला की वा हो, हे तुम्ही प्राण आणि उदान हे आम्हाला काही समजत नाही, परंतु श्वास लागला असताना तुम्ही एनिमा दिला, बस्ती दिला, हे आम्हाला काही समजलं नाही. असं कसं? औषध कुठे आणि रोग कुठे? असं झालं कसं? तर ते ह्या ज्या लक्षणं आहेत किंवा आपल्याकडे हे जे कन्सेप्ट आहेत हे असे आहेत की ते सहज समजण्यासारखे नाही. दोषांची सुद्धा कल्पना आपण आता आयुर्वेदातच आहोत, पंचमहाभूत आपल्याला माहीत आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असतो, त्याच्यात ते वातावरणात झालेले बदल आहेत, त्याच्या लक्षणांचे ग्रुप तयार केले, त्या ग्रुपमध्ये आपल्याला वातपित्त कफ सापडले, ते कुठे निर्माण होतात ते आपल्याला कळलं आहे की नाही, ते सगळ्या शरीरात पसरतात कसे कळतं, तिथे थांबतात तिथे रोग कसे निर्माण होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सूक्ष्म निरीक्षणातून याच्यात कळलेल्या आहेत. पण महत्त्वाची गोष्ट अशी की समजा आता तुम्ही 10 ग्रॅम वात घेतला, अपानवायू, आता तो 10 ग्रॅम कसं घेणार बा, केवढा मोठा आवाज होईल त्याचा. आणि मग नंतर तो आपण मायक्रोस्कोप खाली घातला तर त्याचं काय होईल, नाही का? कठीण आहे एकंदरीत सांगणं. प्राणवायू, अरे प्रत्येक क्षणाला आपण प्राणवायू घेत असतो, प्राणवायू एक मिनिटसुद्धा, एक सेकंडसुद्धा आपला थांबत नाही, आणि जर थांबला तर काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे. अशी परिस्थिती आहे. ते प्राणवायू जास्तीत जास्त वेळ आपल्याला आतमध्ये ठेवता आला पाहिजे, याच्यासाठी प्राणायाम करतात लोक, तोही काही फार वेळ करू शकत नाही. आलं कसं? तर अशा परिस्थितीमध्ये इतका प्राणवायू महत्त्वाचा, इतका अपानवायू महत्त्वाचा, पण त्याच्याबद्दल आधुनिक शास्त्राला कळत नाही की बा हे काय प्राण आहे आणि काय अपान आहे. फक्त त्याने ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे असे नाव देऊन त्याचं तो विश्लेषण करायचा प्रयत्न केला आहे, त्याचा चिकित्सेत वापर कुठे केलेला नाही. अशी महत्त्वाची गोष्ट आहे. आलं कसं? तर हे जे कन्सेप्ट आहे आपले हे जे सूक्ष्म निरीक्षणातून झालेले आहेत. आता तुम्हाला सांगितलं की हे जे 3 भाग त्यांनी आपल्या निदानात्मक स्थितीचे केलेले आहेत ते असे की अंतकोष्ट, नंतर मध्यम मार्ग, अंतर्मार्ग, मध्यम मार्ग आणि शाखागत, शाखा मार्ग असं आहे. अंतकोष्टो महाश्रोतो आम पक्वा शयाश्रया तत्थाना छर देग्या तिसार आहे ना, तर त्याप्रमाणे शिरो हृदय वस्त्यादी मर्मान्यस्नांत संदेह आता निबद्धा शिरा स्नायू कंडराद्याष्ट मध्यम, हे मध्यम मार्ग आहे. त्याच्यानंतर शाखा रक्तादयस्त्वक्च बाह्यरोगायनम हि तदाश्रया मश व्यंग गंड आलज अर्बुद, या सगळ्या रोग त्याच्यामुळे होतात, नाही का? तर हे जे 3 विभाग पाडलेले आहेत
याचं असं शरीर फाडून पाहिलं तर त्याच्यातलं काहीच दिसणार नाही अशी परिस्थिती, पण वस्तुस्थिती आहे. त्याचा फायदा होतो चिकित्सेमध्ये, शाखागत दोष कोष्ठात आणता येतात, कोष्ठगत दोष शाखेत जातात हे प्रत्यक्ष आपल्याला दिसतं. अलग लक्षात व्यायामा दुष्मणस्तैक्ष्णात हिता चरणादपी कोष्ठात शाखा असती मर्माणी तृतत्वात मारुतस्य दोषायांती, असे शाखागत दोष होतात आहे ना. तर वृद्ध्या अभिसंदनात पाकात कोष्ठम वायोश्च निग्रहात, असे ते कोष्ठात येतात, हे वाय शाखागत होतात. तर अशा पद्धतीचं जे वर्णन आपल्या निदान पद्धतीमध्ये आहे असे वर्णन सर्वसाधारणपणे कसं कुठे नाही आहेत, आणि हे कळायलाही कठीण नाही आहे. फक्त आपल्याला मोकळेपणाने ते स्वीकारता आलं पाहिजे, समजलं पाहिजे, एवढंच त्याचा अर्थ. आता हे शाखागत दोष होतात का, म्हणजे काय होतं, तर हे कळायला हे व्यायामा दुष्मणस्तैक्ष्णात हिता चरणादपी कोष्ठात शाखा असती मर्माणी द्रुतत्वात मारुतस्य द्रुतत्वात मा द्रुतत्वात द्रुतत्वात मारुतस्य हे लक्षात, द्रुतत्वात म्हणजे वेग, वेग जास्त असला तर वातवृद्धी होते आणि ती शाखागत होते हे कळलं पाहिजे. म्हणजे हा कन्सेप्ट निरीक्षणातूनच आला आहे, दुसरं काही नाही. त्याचं उदाहरण सांगतो, उदाहरण तशी पुष्कळ वेळा मी सांगितलेलं आहे तसं. ते उदाहरण म्हणजे असं की ठाण्याला स्नेहसंमेलन चालू होतं आणि स्नेहसंमेलनामध्ये सामान्य माणसांना सुद्धा बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आयुर्वेदाबद्दल ज्या काही शंका असतील त्या तुम्ही विचारा. पुष्कळ लोक आले होते, संमेलन तर झालं, मोठे मोठे वक्त्यांची व्याख्यानही झाली, पण शेवटी प्रश्नोत्तरांचा तास असतो. तसं त्यांना परवानगी दिली गेली की कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. तर एक एअर होस्टेस बाई 35-40 वर्षाची असेल, ती उठली आणि तिने सांगितलं की माझा अनुभव असा आहे की मी एअर होस्टेस आहे, जेव्हा मला पाळी येते आणि तेव्हा मी विमानात जेव्हा बसते तेव्हा पाळी चालली जाते आणि जेव्हा विमानातून लँडिंग करते तेव्हा पाळी परत सुरू होते. याचं उत्तर काही कोणी डॉक्टरांनी दिलेलं नाही. आता डॉक्टरांना याची भानगड माहितीच नाही तर ते कसं काय उत्तर देतील, तो निसर्ग आहे नाही का. निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षणातून त्याचं उत्तर मिळणार आहे. म्हणून मग आम्ही सांगितलं त्यांना की बा व्यायामा दुष्मणस्तैक्ष्णात हिता चरणातपी कोष्ठात शाखा चिमर्माणी दृतत्वात, हे तुमचं विमान किती जोरात चालतं, इतक्या जोरात चालतो तर दोष पटकन शाखागत होतात, एका मिनटात, वेळ लागत नाही, इतक्या लवकर ते शाखागत होतात आणि सबंध शरीरात पसरायला लागतात. आणि ज्यावेळेला तुम्ही खाली विमान लँडिंग करता तेव्हा खाली उतरतात सगळं शांत झालेलं असतं, जो तो श्राव ज्या त्या रस्त्याने जायला लागलेला असतो, मग अनायशेच हा श्रावसुद्धा हळूहळू सुरू होतो, त्याच्यात काही अनैसर्गिक नाही. हे जेव्हा आम्ही सांगितलं तिला तिथं फार आनंद आश्चर्य वाटलं. तर हा कन्सेप्ट जो आहे हा कन्सेप्ट अशा पद्धतीनेच आपल्याला सोडावं लागणार आहे. निसर्गात जे काही बदल होतात ते बदल तुम्ही मशीनवर किती मशीनं निर्माण करणार आणि कशी मोजणार हे मला सांगा तर खरी. प्राणवायू कसा मोजणार, त्याच्यानंतर अपानवायू कसा मोजणार, एकमेकावर आवरण केलेलं आहे ते कसं मोजणार, कठीण आहे हे सांगणं नाही का. तर या दृष्टीने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये हे शाखागत दोष असा जर आपण विचार केला तर कातडीचे सगळे लोक हे शाखागत असतात आहे की नाही. रसापासून लांब, आपला रस कुठं निर्माण होतो, आमाशयात. रस निर्माण झाला म्हणजे मग तो रक्तात मिसळतो आणि सगळ्या शरीरात पसरतो, सगळ्या शरीरात पसरतो आणि मग नंतर परत यकृत लिहानू प्राप्य रागमू पैती असं आहे ना. यकृत ब्लेहामध्ये आल्यानंतर त्याला रंग येतो आणि मग नंतर त्याला आपण रक्त असं संज्ञा देतो. याच्याबद्दलही आपण आता चर्चा झाली होती मागे परत, आणि त्याच्याबद्दल रक्तश्रुती अर्धचिकित्सा हे पुस्तक तुम्ही वाचलं तर त्याच्यात बराचसा उलगडा होता. तर हे जे आहे सगळं की त्याच्यानंतर हे जे दोष बनतात, दोष का बनतात, तर समजा हे मशीन आहे,
मशिनामध्ये जास्त जर कचरा काही गोष्टी टाकल्या तेव्हा तर जास्त टाकल्या त्याच्यात अडकतात ते बाहेर जात नाही का, मशीन बंद पडतं, अशी परिस्थिती निर्माण होते. किंवा मग थोडं जर कमी पण थोडंसं जास्त जरी असलं तरी ते मग सगळ्या पुढे सर्क्युलेशनला डिस्टर्ब करून टाकतं. असंच आहे शरीरात. अन्न काले हितम मितम ते अध्याय कशाकरता सांगितलं. काले म्हणजे ठराविक वेळा, हितम म्हणजे जे शरीराला मानवेल ते, मितम म्हणजे दोन घास कमी, असं सांगितलं. काले हितम मितम काय वाघभट होता तुम्हाला सांगणार वाघभट असा जगात माणूस आलं की जो तीन शब्दामध्ये सगळं आरोग्यशास्त्र सांगून टाकतो. असा जगात माणूस एकही नाही, आजपर्यंत झाला नाही आणि कोणी कधी होणार नाही. की काले हितम मितम चाद्यात बस खास एवढं तीन शब्दामध्ये संबंध आरोग्यशास्त्र सांगून देतो. तर ते तितक्याच प्रमाणात अन्न घेतलं, तितक्याच प्रमाणात दोष निर्माण झाले, तितक्याच प्रमाणात धातू घटक निर्माण झाले, प्रश्न मिटला. धातू घटक निर्माण होताना जो मल आहे तो ठराविक प्रमाणात येतो, बाहेर जातो, मग काही खराब प्रश्न येणार नाही. परंतु इथे असं होतंच नाही ना. आपलं हे जे मशीन आहे वरचं तोंड हे फार विचित्र आहे, याला खूप पदार्थ आवडतात. आणि परमेश्वराने खायलाही खूप करून ठेवलेलं आहे. आणि इतक्या पदार्थांची चव वगैरे घेण्याची त्याला सवय असते. आणि दोन घास तर हाणतोच जास्त, कमी तर करतच नाही. पण तुम्ही जास्त झालेलं कुठे जाईल, न पचत नाही, न पचता रसामध्ये जातं, रसामधून मग पुढच्या पुढे आणखी परत जा म्हणजे गाळण्या आहेत तिथे. ते जर समजा असं वाटलं की इथे जास्त झालं तर तिथे निघून जाईल, तिथे जास्त झालं तर तिथे निघून जाईल, तिथे जास्त झालं तर तिथून निघून जाईल, शेवटी मोठ्या आजड्यातून बाहेर जाईल. अशा पद्धतीचे परत आणखी साफसफाईची व्यवस्था आतमध्ये केलेलीच आहे, तरीसुद्धा थोडीशी जास्त झालेली जे दोष असतात जास्त खाल्लेलं. तर आमाशयात कफ बनतो, कफाची कफाचा उपयोग सगळ्या शरीरामध्ये आहे, स्निग्धता येते, शक्ती वाढते, नाही का, या सगळ्या गोष्टी कफाच्या होतात. मग आता ह्या सगळ्या गोष्टी उपयोगी आहेत, परंतु जर कफ जास्त झाला तर लगेच फुप्फुसात अडतो, जिथे रिकाम्या जागा असतात तिथे भरतो आणि मग तो सडतो, खराब झाला की मग रोग निर्माण होतो, रसामध्ये जातो, रसातून सबंध शरीरात फिरतो आणि जिथे स्थान संश्रय आहे, उदाहरणार्थ फुप्फुसात स्थान संश्रय तिथे येऊन साठून राहतो. काही दिवस साठला लक्षात आला नाही, सडतो सडतो, मग जंतू होतात, जंतू झाला म्हणजे टीबी झाला असं आपण सांगतो. अशा पद्धतीने नाकामध्ये साठला तर लगेच सायनस सेस वगैरे असं काहीतरी होतं, नासारश अमुख ढमुख. गळ्यामध्ये साठला तर लगेच टॉन्सिल्स वगैरे होतात, म्हणजे अशा पद्धतीने निर्णया प्रकारे. थायरॉईड किती लोकांच्या झाल्या आहे की नाही, इतक्या लोकांच्या थायरॉईड आहेत की आता प्रत्येकाला थायरॉईड सांगायला लागलेलं डॉक्टर लोक, त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे. ते थायरॉईड कशी निर्माण झाली, तिथे जाऊन कफ साठला आणि तिथून परत पुढे सगळं सरकला नाही, सगळ्या सर्क्युलेशनमध्ये येऊन परत त्याचं मलात रूपांतर होऊन तो बाहेर गेला पाहिजे, तसं झालं नाही, ते अडला तिथे, स्थान संशय केला त्याने आणि म्हणून रोग झाला, एरवी काही झालाच नसता. तर अशा प्रकारे जातं. पित्ताचंही तसंच आहे, पित्तम सस्नेह तिष्णुष्णम लघुविश्रम सरम द्रवम, तिथे निर्माण तर होतो परंतु निर्माण झाला तरी ठराविक याच्यापेक्षा थोडासा जास्त झाला आणि त्याच्यात आणखी पाणी पिऊन घेतलं तर लगेच जळ जळ करायला लागतं, आंबलं आंबट ढेकर येतात, अजीर्ण होतं, भूक लागत नाही, आलं लक्षात, उष्णता वाढते, जास्त उष्णता झाली तर रक्त पडायला लागतं, इथपर्यंत ते पित्त वाढतं. ते तसंच वाताचंही आहे, पक्वाशयामध्ये जेवढा वात थांबतो जेवढा बाहेर निघून जाऊ शकतो ते, पण मलच जास्त असला तर वात जास्तच बनणार. जास्त झालेला वात तो हे जे दोष आहे, पित्त पंगू कफ पंगू पंगू मल जातवा वायुना यत्र नियंते तत्र वर्षंती, मी एक सगळ्या शरीरामध्ये पसरत होतो तोच पसरतो. कफाला स्वतःला जायची ताकद नाही, पित्ताला स्वतःला जायची ताकद नाही, परंतु तत्र अधो निहतो निला, खाली आणलेला आहे तो, तो वर येतो आणि सगळ्या पित्ताला सगळ्या शरीरात पसरवतो, म्हणून उद्धव रक्तपित्त होतं, नाही तर उद्धव रक्तपित्त व्हायचं काही कारण नाही. तर अशा प्रकारे शाखागत ते जे दोष असतात, शाखा रक्ता दयस त्वक्च बाह्य रोगा यरम हितत, ते त्वक्च याला जास्त महत्त्व आहे. कातडीच्या रोगांमध्ये
रस रक्त मांस मेद अस्थि इथपर्यंत त्या कातडीमध्ये सप्त त्वचा असतात आणि त्याच्या प्रत्येक लेअरमध्ये हे दोष जाऊन साठतात आणि तिथे बारीक रक्तवाहिन्या असतात त्याच्यात अडतात आणि अडल्या की तो रोग निर्माण होतो, कातडीचा रोग निर्माण होतो. म्हणून सर्वसाधारणपणे सगळ्या कातडीच्या रोगांना शाखागत स्नेहन द्यावं असं त्यांनी सांगितलं. तर सर्व त्वचेच्या रोगाला स्नेहन द्यावं असं मुळी कातडीच्या पहिल्या दोन श्लोकामध्येच म्हणून ठेवलेलं आहे त्यांनी की स्नेहनाने काय होतं, ते दोष पातळ होतात. पातळ झालेले जे दोष असतात ते रक्तामध्ये फिरायला लागतात आणि त्याच वेळा जर आपण शोधन देऊन टाकलं तर ते दोष रक्तातून रक्तवाहिन्यांमधून कोष्ठात येतात आणि ते तिथून निघून जातात. म्हणजे अशा प्रकारे कातडीचे रोग बरे करण्यासाठी आपल्याला ही संप्राप्ती घ्यावीच लागते आणि या संप्राप्तीचा मागोवा आधुनिक शास्त्रात कुठेच सापडत नाही. ते फक्त इथे कातडीचा रोग झाला आणि हा झाला त्याचं नाव हे, याच्या बोलीकडे काही विचार करायला तयार नाही असायचे. तर त्याकरता आपल्याकडे चिकित्सेची संधी आहे, चिकित्सेचं मार्गदर्शन आहे की शाखागत दोष झाले, कसलाही मोठा रोग असलं, सोरॅसिस आहे तर सोरॅसिसला काय करायला सांगितलेलं आहे, तर सोरॅसिसला आपल्याकडे दर आठवड्याला एकदा रक्तमोक्षण असं सांगितलं आहे. याचं कारण काय, जेवढे दोष बनतील तेवढे लगेच तिथून बाहेर काढले तर दुसरे दोष येण्याच्या अगोदरच ती तो भाग रिपेअर झाला पाहिजे असा अशी त्याच्यात संकल्पना असल्यामुळे दर आठवड्याला एकदा रक्तमोक्षण असं 5 आठवड्याला रक्तमोक्षण केलं की हळूहळू दोष बाहेर निघून संपूर्ण सोऱ्याशी ताबडतोब बरा होऊन जातो. नुसत्या रक्तमोक्षणाने बाकीचं ते चिकित्सा केली नाही तरी चालेल. त्याच्यानंतर एक दुसरा श्लोक, एक एक श्लोक आहे आणि एक एक सूत्र आहे. खदिर पुष्टेशू असं म्हटलं, पुष्टाला खदिर, तर खदिर सिद्ध काय असतं, महातिक्त कृत वगैरे या ज्या प्रकारचे कातडीचे धन्वंतर वृत्त वगैरे हे त्याने दिलेले आहेत त्वचेच्या याच्यामध्ये, तेवढे सगळे इतके कडू आणि आपण घेण्यासाठी फार कठीण आहे. तुप वगैरे तर फारच कठीण आहे घ्यायला. तर यावेळेस सोपा मार्ग काढला पाहिजे, एक तर त्रिफळा सिद्ध घृत किंवा खदीर सिद्ध घृत, हे दोन घृत असे आहेत की त्यांची चव फारशी वाईट लागत नाही. माझ्या लक्षात म्हणजे पटकन चहामध्ये घेऊन पटकन घेता येतात. 50 ग्रॅम महातिक्त घृत 5 दिवस, 6व्या दिवशी रक्तमोक्षण आणि 7व्या दिवशी वमन. वमन झाल्यानंतर संसर्जनक्रम आणि संसर्जनक्रम झाला की लगेच रसायन, ते पंचरसायन सर्वसाधारणपणे त्याच्यासाठी घेतात. खदीर रसायनसुद्धा असतं पण नुसतं पंचरसायन. पंचरसायनामध्ये गुळवेल, गोक्षूर, शतावरी, सारिबा आणि मंजिष्ठा या कातडीच्या रोगासाठी उपयोगी पडणारे रसायन आहे. त्याच्यानंतर आणखी एक रसाचं रसायन असं तयार केलेलं आहे, गंधक रसायन म्हणून. ते गंधक रसायन शाखागत दोष ताबडतोब कमी करणार आहे म्हणून ते रसकल्पामध्ये त्यांनी घातलेलं आहे, गंधक रसायन. आरोग्यवर्धिनी रसायन हे सुद्धा, कडुनिंब हे सुद्धा कातडीच्या रोगापर्यंत पोहोचणार आहे. आणि दुसरी गोष्ट की नुसतं तुम्ही सुदर्शनचूर्ण, आरोग्यवर्धिनी किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर दिल्या तर त्या कातडीपर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्याकरता या घृताची मदत घ्यावीच लागते, म्हणून स्नेहन द्यायचं आणि ते कातडीपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून त्याने असं म्हटलं आहे, घी इज अ व्हेइकल टू रीच द मेडिसिन व्हेअर द डिसीज इज. जिथे जिथपर्यंत रोग आहे तिथपर्यंत औषध पोहोचवण्याचं काम ते तूप करतं. तूप जर दिलं नाही तर शाखागत दोष पातळ होत नाही आणि कातडीचा रोग कधीच बरा होत नाही. म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे की शाखागत दोषांसाठी आदौ तैल स्नेहपानेनं स्नेहम पूर्वम उपचारे असं त्यांनी सांगितलं. तर सगळ्या याच्याला स्नेहांनी पूर्वचा उपचार करायला सांगितलं. याचं कारण तेच की शाखागत पोहोचवायला रसातून, रक्तातून, मांसातून, मेदातून असं ते तूप पुढे जात शेवटच्या अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा इथपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामधले जे दोष असतात ते पातळ करतात, ते सर्क्युलेशनमध्ये परत येतं, ब्रेनमध्ये असतं आणि मग नंतर शाखागत दोष कोष्टात जसे येतात तसे मलाच्या मलनिर्णयाच्या बाबतीने कोष्टात येऊन ते बाहेर निघून जात. अशा पद्धतीची शाखागत दोष कोष्टात आणून बाहेर काढणे ही त्याची ट्रीटमेंट आहे. आल्या लक्षात. तर हे तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी सोरॅसिस
हा जो व्याधी आहे हा इतका जुना आम्लपित्तमुळे निर्माण झालेला आणि शाखागत झालेला असतो, त्याच्यामध्ये पित्तप्रधान दोष असतात आणि त्याचा परिणाम बऱ्याच लवकर पुष्कळ दिवसापासून तो रक्तामध्ये दोष ठेवून बसतात अशी. मग त्याला आम्लपित्त हे परत दुरुस्त करावं लागतं. समजा सोरेसिस बरा झाला तरी त्यावेळेला ज्या वेळेला तो बरा झाला आहे त्यावेळेलाच परत दुसऱ्या वर्षी इतक्या जोरात येतो तिथे पैसे परत पैसे, मग ते तसे दोष परत येऊ नये असं सारखं लक्ष ठेवावं लागतं. थोडेसे दोष यायला लागले की लगेच विरेचन द्यायचं, आठवड्यातून एकदा 30 ml एरंडेल किंवा मग कातडीच्या रोगांसाठी जे काही विरेचन त्याने सांगितलेलं आहे ते सगळे विरेचन धीरे धीरे आपण देऊन हळूहळू सगळे दोष बाहेर काढून टाकायचे. पुष्कळ तसे रोग आहेत आपल्याकडे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पामा आहे, पामाला तर एकदा विरेचन दिलं तरी काम भागतं. विचारचिका आहे, विचारचिकाला सुद्धा अशाच प्रकारचे स्नेहन देऊन आपल्याला कोष्टात आणून काढून टाकावं लागतं. ददरू आहे, ददरूला करंज तेल लावून लावून नुसतं ती कातडी हे होऊन जाते, त्याच्याकरता करंज तेल लावताना ते शाखागत दोष परत येतात की नाही त्याला सुद्धा स्नेहन वगैरे द्यावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं. काही शाखागत दोष इतके लीन झालेले असतात की ते पातळ होऊन कोष्टात आणून बाहेर काढून टाकणं शक्य नसतं. त्यावेळेला गाढ रक्त जे रक्तवाहिन्यांमध्ये असतं त्याच्यासाठी जलउकाउच्चारण करावं लागतं. जळवा लावल्या म्हणजे तेवढ्या भागातलं रक्त ताबडतोब शोषलं जातो, रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि एकदा सर्क्युलेशन सुरू झालं की मग तो रोग ताबडतोब जातो. त्याच्यासाठी जळवा लावणे हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. तुंबा लावायचा, प्रच्छान करायचं, ह्या सगळ्या जळवा लावण्याच्या याच्यामध्ये आहेत. पण जास्त गाढ रक्त असलं घट्ट ते त्या जळवा ताबडतोब ओढून घेतात. तुंबा बिंबा याच्याने रक्ताचं प्रमाण फार कमी निघतं त्यामुळे त्रासच जास्त असतो. त्यापेक्षा जळवा लावणे आणि त्या ज्या ठिकाणी तो कातडीचा त्रास आहे तिथे जवळच्या वेनमधून रक्तमोक्षण करून टाकणे आपल्या नेहमी करतो हाच त्याला उपाय आहे आणि त्याच्याशिवाय ते होत नाही. त्याच्यानंतर विसर्प हा कातडीच्या रोगातच येतो पण तो निराळा आहे जरा. पण विसर्पाचे दोष शक्यतो आमाशय रस आणि रक्त एवढ्यापुरते मर्यादित असतात, त्याच्या पुढे नसतात. पण तरीसुद्धा इतके लीन होतात आणि इतका त्रास होतो संघ विसर्प सगळ्या अंगभर होतं जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही. त्या ठिकाणी मोठे मोठे फोडं येतात. आता विसर्पाच्या 2-3 केसेस होत्या. एक तर बाई पुष्कळ बरी होत आली आणि लगेच ती गेली, त्यानंतर परत अंशी आली तेव्हा सगळ्या तिच्या अंगावर तो विसर्पाचा त्रास होता असं येते. त्याला फार लक्ष देऊन चिकित्सा करावी लागते, काळजी घ्यावी लागते. विसर्पाला कफप्रधान दोष असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तेल आणि तूप देता येत नाही. विसर्पाला तेल तूप देऊ नये असं त्याने म्हटलं आहे. रसगत दोष असतात आणि कफप्रधान दोष असतात त्याच्यामुळे विसर्प सगळं सरळ. म्हणून विसर्पाला वमन आणि रक्तमोक्षण हे दोन रक्त एक सांगितलेले आहे. वमन आणि रक्तमोक्षण हे दोन शोधणं अतिशय आवश्यक आहे विसर्पाला. रक्तमोक्षण मधून मधून करत राहिलं पाहिजे, पक्षात पक्षात शर्दराने 15-15 दिवसांनी रक्तमोक्षण वमन, सप्ताहात रक्तमोक्षणम आणि मासी मासी विरेचनम अशा पद्धतीचं आपल्याला सुश्रुताने सांगितलं त्याप्रमाणे करावं लागतं. आणि हे सगळं केलं म्हणजे शाखागत दोष ताबडतोब बाहेर पडतात, लक्षणं ताबडतोब कमी होतात. पथ्य सांगितलं म्हणजे ऐकलं म्हणजे हा हे रोग बरे होत नाहीत आता सर्वसाधारणपणे सगळीकडे समज असतो. परंतु ह्या आपल्या पद्धतीने दोष बाहेर काढून टाकण्याची पद्धत असल्यामुळे आपल्याला ताबडतोब ते बरे करता येतात. कातडीचे रोग सर्वसाधारणपणे आयुर्वेदाच्या याच्यामध्ये लवकर बरे होतात कारण त्याच्यामध्ये एकच वनस्पती सगळ्यात जास्त चांगली आहे ती म्हणजे कडुनिंब. सगळ्या कातडीच्या रोगामध्ये जर कडुनिंब वापरला तर कातडीचे रोग ताबडतोब जातात असं महत्त्वाचं आहे. त्याला काही पथ्य सांगितलेले आहेत त्यांनी की त्याच्यामध्ये आंबट पदार्थ, गुडीद, दही हे अभिषंद करणारे जे पदार्थ असतात ते जर नाही घेतले तर लवकर उपयोग होतो. अभिषंद करणारे पदार्थ जर आपण घेतले तर लवकर उपयोग होत नाही
ते दोष परत परत वाढत असतात आणि कातडीचे रोग रेंगाळतात. आणि रेंगाळलेले जे दोष असतात, क्लेशयंती आतुरांस चिरन, आतुराला म्हणजे व्याधी युक्ताला, रोग्याला पुष्कळ दिवसभर ते त्रास देत राहतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कातडीच्या रोगांच्या बाबतीत हे आहे. त्याच्यानंतर शीतपित्त उदरदक कुष्ठ हे त्याच्यामध्ये येतात. शीतपित्त उदरद आणि कुष्ठ हे साधारण एकाच प्रकारचे आहेत, पण शीतपित्त रसातले आहे, उदरद रक्तामधलं आहे आणि बाकीचे याच्यामध्ये मांसामध्ये रसरक्त मांस तिन्ही दोष असतात. कोठ कुष्ठ असं त्याने म्हटलेलं आहे. परत तर ही जी ॲलर्जी आहे तिला ॲलर्जीसुद्धा असं पण म्हणतो. ॲलर्जी असं सर्वसाधारणपणे आहे, ॲलर्जी लवकर बरी होत नाही असं बऱ्याच दिवसाची समज आहे. त्याच्यानंतर ॲलर्जीकरता ॲलर्जी स्पेशलिस्ट आहेत आणि ते 300-300 इंजेक्शनं एका पेशंटला देऊ शकतात. आम्ही आश्चर्य वाटतं त्या लोकांना, इतके पदार्थ सांगतात की आयुर्वेदाच्या माणसानेसुद्धा एवढे कधी पदार्थ पथ्य म्हणून सांगितले नसतील. इतके पदार्थ हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको, अरे काय विचारू नका. स्पेशालिस्ट 3-13 वाजून टाकतात माणसाचे, पूर्ण अभ्यास नसतो, शाखागतोष वगैरे काही याचा कन्सेप्ट तर तो त्यांच्या नावालाही नसतो, तर बाकीचा तर काय प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे स्पेशालिस्ट फार हाल करतात. आता तुम्हाला एक आमाशयाशी संबंध असलेला शीतपित्त कोष हे ॲलर्जिक डर्मोटायटिस असं म्हणतो आपण त्याला, या सगळ्या गोष्टी फार लवकर बऱ्या होतात आमाशयाने आपल्या शोधनाने. त्याची एक केस सांगतो, ती केस सांगितली अनेक वेळा परत सांगतो. ते म्हणजे अशा वेळा की आमचे एक मित्र आहे तिथे एनो पाटील म्हणून, त्यांचा भाऊ अभिमन्यू पाटील हा अमेरिकेत न्यू जर्सी म्हणून अमेरिकेचा जो भाग आहे त्या ठिकाणी रिसर्च ऑफिसर म्हणून दोघंजण नोकरीला, नवरा बायको, इथून गेले आणि ते तिकडेच नोकरीला राहिले. तर त्याचा क्वालिटीज होता म्हणून तो आला, त्याला बरं झालं, तो निघून गेला. परंतु त्या बाईंना ते न्यू जर्सीला ठराविक ऋतू असतो, जसं आपल्याकडे 3 ऋतू निर्निळे असतात, एकमेकाशी संबंध नसतो, किंवा एकातून दुसऱ्यामध्ये जाताना आपल्याकडे वेळ मिळते, त्यामुळे आपल्याकडे कोणाला काही फार मुद्दाम त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. परंतु 2-2.5 महिने तिकडे एक विशिष्ट प्रकारची झाडं उगवतात, त्याच्यावर विशिष्ट प्रकारची फुलं असतात आणि ती जी फुलं असतात त्याच्यावरचे जे पराग संबंध सगळीकडे पसरतात ते इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की समोरचं दुःख असतं ना ते सुद्धा दिसत नाही, असं त्या बाईने सांगितलं. आता आम्ही तर काही स्वतः घेऊन न्यू जर्सीला गेलो नाही. तर त्या याची ती ॲलर्जी झाली त्या बाईंनी, त्या फुलांच्या परागांची. आता ती रिसर्च ऑफिसर अमेरिकेत काय असतं, रिसर्च ऑफिसरला फार मोठा मान असतो, त्याची फार सरकार काळजी घेते. त्यांच्याकरता प्रत्येक रिसर्च ऑफिसरकरता 10-10 लोकांचं तपासण्याचं, तब्येत तपासण्याचं युनिट असतं, त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यांना दुसरीकडे ट्रीटमेंट घेता येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून ते त्यांच्या युनिटला त्यांनी कळवलं की मला अशा अशा बाईंना ॲलर्जी झाली आहे. काय झालं ॲलर्जी म्हणजे, तर सगळ्या अंगावर पुरळ आला ही पहिली गोष्ट. त्या ठिकाणी भयंकर खास सुटली, त्याच्यातून पाणी व्हायला लागलं सगळ्या अंगाला, आग व्हायला लागली, अशी ॲलर्जी झाली. संबंध अंगावर आग व्हायला लागली, पुरळ आलं, टेम्परेचर आलं, श्वास लागायला लागला, असं श्वास इतक्या भयानक त्रास सुरू झाला ते. आणि मग ते गेले त्यांच्याकडे, त्यांनी 15 दिवस लावले तपासण्यासाठी, तर त्यांच्याकडे 30 प्रकारच्या तपासण्या असतात. तोपर्यंत ती नुसती हैराण झाली, आता काय काय 30 प्रकार. आणि शेवटी सांगितलं काय माहिती आहे का, की 10x10 खोली घ्यायची, त्याच्यामध्ये कॉट टाकायचं, त्याच्यामध्ये थांबायचं, औषध नाही, हे जे पराग असतात हे येऊ नये एवढ्यासाठी काळजी घ्यायची, ते खालून वरून इकडून तिकडून कुठूनही येऊ शकतात, कारण ते त्याच्यामुळे खोलीतून बाहेर 2 महिने बाहेर पडायचं नाही, म्हणजे
म्हणजे काय झालं, शिक्षात झाली की तुरुंगवास अशी परिस्थिती. मग तिचा नवरा इथे पोलायटेसने बरा होऊन गेला होता, त्यामुळे तिला आमच्याबद्दल माहिती होती, त्यामुळे तिने फोन केला, नाना काय करू मी, तर अशी अशी परिस्थिती आहे, 30 लोकांनी तपासलं, 10 लोकांनी 30 प्रकारचे तपासले आणि सगळं माझी अशी पंचायत करून ठेवली की मला घरखोलीतून बाहेर निघता येत नाही. मी आता घाबरून गेलेले, किती दिवस इथे राहणार मी, कसं काय व्हायचं, मोठा प्रॉब्लेम आहे. म्हटलं तू होशील एका दिवसात घरी, तिने सगळं सांगितलंच होतं, फक्त तू मी सांगतो त्याप्रमाणे बरोबर कर. हां म्हणे मी करे. आता ती तिथे, मी इथे आलं, आणि तिथे आपल्याकडची औषधं द्यायला परवानगी नाही, ही पहिली त्यांची गडबड. आणि दुसऱ्या कोणाची ट्रीटमेंट घ्यायची असली तर त्या 10 लोकांना विचारावं लागेल, अशी परिस्थिती आहे. म्हटलं तू कोणाला काही विचारू नको, कोणाला कळणार आहे नाही. मग इथून आम्ही तिला सांगितलं की 2 लिटर पाणी घे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे सोडा टाकायचा, खाता सोडा कोमट करायचं आणि ते प्यायचं आणि 2 बोटं घालून काढायचं. हो म्हणे मी हे तसंच करू शकेल. म्हटलं कर आत्ताच्या आत्ता. आता रात्री मला 9:30 तिचा फोन होता, तिकडे 9:30 वाजले होते. म्हटलं कर लवकर आता मग. तिने लगेच ते घेतले आणि 2 बोटं घालून काढले. म्हटलं आता जेवायचं नाही, बिलकुल खायचं नाही, गरम पाणी फक्त प्यायचं आणि वाटलं तर प्यायचं, नाही तर नाही उघडतो पाणी फुंकून फोन. आज दिवसभर उपवास. मग तिला उपवास करायला लावला घाण बस. ती म्हणे इतक्या घाण आणि वाईट मला उलट्या झाल्या की त्याचा वास मलाही सहन होत नव्हता, असं तिने सांगितलं. मग ती सगळी घाण निघून गेली. त्याच्यानंतर 2 लिटर घेतलं होतं, ते सगळं निघालं आणि मग दिवसभर उपवास, उकळतं पाणी फुंकून फुंकून. संध्याकाळपर्यंत तिचा फोन आला रात्री, संध्याकाळपर्यंत म्हणजे आम्हाला पहाटे मिळालं. तर तिला काय झालं तर सगळे पुरळ नाही सर, रात्रभर झोप आली आणि झोप आल्यानंतर खाद कमी झाली, खाद कमी, त्याच्यानंतर आग कमी, पुरळ कमी, टेम्परेचर कमी, श्वास कमी, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तो पूर्ण कमी झाला. इतका तिला आनंद झाला भयंकर की असं 2 दिवसात आपण बरं होतो आणि इथे हे लोक 30-30 प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन करून 2 महिने मला कोंडून ठेवणार होते. त्याला फार आश्चर्य वाटलं आणि पूर्ण बरं झालं दुसऱ्या दिवशी. पण तिला खात्री वाटे ना, खोली उघडली. म्हटलं उघड तू काही काळजी कर, उघडली खोली. त्याच्यानंतर मग संबंध पाहिलं तर सगळं तर स्वच्छ होतं, पण मग आता करायचं काय. आणि परत बाहेर तर पराग तशीच तसे. म्हटलं तू त्या परागांमध्ये जाऊन फिरू नये, मुळे मला जास्त त्रास होईल. म्हटलं मुळीच होणार नाही, तू काही काळजी करू. त्या फुलांच्या ताटव्यांमधून ती फिरून आली सगळीकडे की तिला परत त्रास होता, कारण काही त्रास झाला नाही. तेव्हा तिला इतका आनंद झाला की माझी तर प्रतिकार शक्ती त्याच्याने वाढली. अलक्षात मग ती त्या युनिटला दाखवायला गेली आणि तिने सांगितलं असं असं. म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणे भारतात मी फोन केला होता आमच्या वैद्यांना, त्यांनी सांगितलं औषध काही दिलं नाही, पण असं असं करा सांगितलं. त्यांनाही वाटलं, पण त्याच्यातला अर्थ त्यांना काही कळला नाही. कसं कळणार? सायन्स हे फक्त लॅबोरेटरीमध्ये असतं हे त्यांना माहीत असल्यामुळे, आणि मायक्रोस्कोपमध्ये घातल्या डोकं घातल्याशिवाय ते आपल्याला कळत नाही. हे त्यांच्या डोक्यात असल्यामुळे ते काही ऐकत नाही. तर त्याप्रमाणे ॲलर्जीचा आमाशयाशी इतका जवळचा संबंध आहे. जगातली कोणतीही ॲलर्जी जिच्यामध्ये कातडीचा त्रास होतो किंवा जी कातडी नसेलही, तात्पुरतं लगेच अस्वस्थपणा, श्वास वगैरे असंही लागत असेल, परंतु त्याचा आमाशयाशी संबंध असतो. जगातली सगळ्या प्रकारची, ते धुळीची ॲलर्जी आहे, सन ॲलर्जी आहे, मून ॲलर्जी आहे, फुलांची ॲलर्जी आहे, अनेक प्रकारची सगळ्या ॲलर्जी आहेत, ह्या त्या ॲलर्जी सगळ्या आमाशयाशी संबंधित आहेत. आणि आमाशय जर अशा प्रकारे वमनातून बाहेर भोजभा निघून गेले तर परत ॲलर्जी होत नाही, असं लक्षात. कायमची ॲलर्जी कायमची जाते, निघून जाते, फक्त पथ्य तर पाळावं लागणार ना. ॲलर्जीसाठी काय पथ्य असतं सर्वसाधारणपणे? कफ ॲलर्जी आहे, कफामुळे होणारा रोग आहे. आणि कफामुळे काय काय होतं तर उडीद, दूध, दही, ताक, शेंगदाणे, अलग लक्षात ह्या ज्या गोष्ट आहे, अभिषन्न निर्माण करणारे पदार्थ ज्याच्याने पाणी सुटतं, ते सगळे गुळ, या सगळ्या पदार्थ एकदम बंद करायचे. आणि
लाह्या सगळ्या प्रकारच्या लाह्या या ॲलर्जीला सगळ्यात चांगल्या आहार म्हणून. मुगाचं कढण, ज्वारीची भाकरी, भगर, ही भगर असते ना आपली उपासाला करतो ती सुद्धा याला ॲलर्जीला फार चांगली. भगर, शिंगाड्याचं खीर, शिंगाड्याचे पीठ, नागलीची खिची, खिची म्हणतात ना तुम्ही काय म्हणतात ते, नागलीचं तयार करतात पातळ, ते नागलीची खिची, ह्या हे सगळे पदार्थ ॲलर्जीला फार चांगले उपयोग करतात. म्हणजे कफप्रधान दोषाला, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या ॲलर्जीमध्ये हा आहार आपण देऊ शकतो, ही फार महत्त्वाची गोष्ट. तर या अशा प्रकारे ॲलर्जी ही सुद्धा स्किन डिसीज आहे, तोही एक विसर्पाचाच प्रकार आहे, कारण त्याच्यानंतरच विसर्प जास्त होतं, अशा प्रकारे आपल्याला त्रास होतो, तो सगळा त्रास बरोबर कमी होतो. आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे विषारी पदार्थाचा. अनेक प्रकारे निरनिराळ्या प्रकारे आपल्या कातडीला, अंगाला विष लागतं आणि त्याचाही परिणाम होतो. उदाहरणार्थ काँग्रेस गवताची ॲलर्जी तुम्हाला माहिती आहे, ती ॲलर्जीच आहे खरं म्हणजे, परंतु काँग्रेस गवताची ॲलर्जी भयंकर कठीण, ती कशाने जात नाही. आम्ही तो बामन विमानही देऊन पाहिलं, उपयोग झाला तिथं, पण फार लेट आणि फार त्रासदायक असतं. तर ते विषारी पदार्थामुळे रक्तदृष्टी जी होते ती लवकर जात नाही, त्याच्याने रक्तमोक्षण ही त्याच्यावरची चिकित्सा आहे. आणि ती आणखी दुसरी चिकित्सा सुवर्ण विषार असतं ना, त्याच्यामुळे जे पाणी द्यायचं आपण ते सुवर्ण सिद्ध जल द्यायचं. शिरीष नावाची विषारी, विष कमी करणारी वनस्पती आहे, ती शिरीषाचा काढा द्यायचा, अडुळशाचा काढा द्यायचा, गुळवेल, शतावरी, सारिवा, मंजिष्ठा याचे काढे द्यायचे. तर अशा पद्धतीने आपण कातडीच्या त्या इला विषारी पदार्थामुळे जी जो कातडीचा रोग होतो तो लवकर जात नाही आणि तो तसा आतमध्ये असतो. निरनिराळ्या प्रकारचा विषय कशामुळे तरी विष घेतलं जातं, पोटात जातं, आपल्याला माहिती नसतं कशामुळे गेलेलं येते, आणि त्याचा कातडीवर जोपर्यंत ते विष त्या ठिकाणी शरीरामध्ये आहे तोपर्यंत त्रास देत असतं. आणि त्याला तिथून जवळ रक्तमोक्षण करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. रक्तमोक्षण करणे, सुवर्ण देणे आणि शिरीष याचा काढा देणे, शिरीषस तू विषघ्ना असं म्हटलेलं आहे. आणखी चार पाच वनस्पती त्यांनी सांगितल्या विषारी, विषार कमी करण्याच्या. तर अशा प्रकारे आपल्याला अनेक प्रकारच्या कातडीच्या रोगांमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणखी एक कातडीचा रोग आहे तो म्हणजे हे पाय फुटतात, हात फुटतात, हे माहिती आहे ना तुम्हाला, वीज पाददारी असं म्हणतात. हे जे पाददारी आहे हा एक कातडीचाच रोग असतो, त्याला प्रत्येक शाखातून एक एक वेळा रक्तमोक्षण करावं लागतं. पाददारीची एक केस चालू आहे मारवाडीबाईची, तुम्ही मला वाटतं रक्तमोक्षण केलं ना गेल्या वेळा, आली मी पाठवली होती तिला इथे. हां ते त्या आजी पहिल्यांदा आली होती, एकदा केलं होतं आपण, नंतरही परत आली होती ना, काली आली होती, काल झालं पण रक्तमोक्षण केलं का तिथं, किती भयानक त्रास होता. काल केलं का रक्तमोक्षण, त्या दिवशी केलं होतं ना आधी, दुखतं कमी जास्त होतं, कारण एकही जखम असली तरी ते पाय टेकायच्या वेळेस दुखतं, पण एवढ्यांदा वेगळा होतं तिच्या पायाला, ती म्हणते ना बरं बरं झाला असं, फक्त ते काही वेळा पाय टेकताना त्रास होतो. आणखी एखादं रक्तमोक्षण जर केलं आणि ते पथ्य पाळत नाही, मारवडी लोक ते खाबू असतात, लोणचं दही ताक वगैरे असं आणतात, त्याच्यामुळे परत त्यांची प्रॉब्लेम, आणि ते तिचे ती स्वयंपाक करून पोट भरते, ती बाई तशी गरीब आहे, तर तिला ते खाकरे वगैरे खायची सवय, त्याच्यानंतर ते पापड्या वगैरे ते तळलेले असतात सगळ्या, या सगळे खाऊ नको सांगितलं, ते ती म्हणते मला स्वयंपाक करायला वेळ मिळते, मग मी याच खाऊन मिळते, असे अडचण करते. तर अशा ज्या अनेक अडचणी असतात त्याच्यातून ती अडचण आहे, पण तरी तिला जेव्हा ती आली तर तुम्ही किती भयानक रडत होती, केवढा त्रास होता,
तो सगळा कमी झालेला आहे तिथं. फक्त काही दोन त्यान पादधारीच्या पुन्हा त्याच्यामध्ये आहेत. याच्यावलीकडे आता दुसरं काय इतकं छान ती आता दुई आहे. आणखी एखादं आली तर होऊन जाईल. माझ्याशी गाठ नाही पडली तिची, पण होईल असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने आपल्याला इतक्या प्रकारच्या कातडीच्या रोगांमधून जावं लागतं. आणि ते कातडीचे रोग संपूर्ण बरे होतात. काही रोग बरे न झालेलेही आहेत, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हे काँग्रेस गवताची ॲलर्जी ती लवकर बरी होत नाही. विसर्प काही लोकांचा बरा होत नाही, काही लोकांचा बरा होतो असं दिसतं एकंदरीत. अशा प्रकारे आपल्याला हे होतं. त्याच्यानंतर आणखी एक व्यंग असतं. तोंडाला वांग येतात, इथे येतात. सिद्म हा दुसरा एक व्याधी आहे. तर तोंडाला वांग येतात, हे रक्तदृष्टीजन्य असतं. त्यामुळे रक्त मोक्षण नस्य ह्या गोष्टींनी त्याचा उपयोग चांगला होतो. आणि सिद्माला तर एका वमनाने उपयोग होतो. सिद्म म्हणजे सुरमा असतो ना सगळ्या अंगावर आलेला, तो ते एका वमनाने कातडीचा तो सुरमा लगेच बरा होतो. वमन दिल्यानंतर ते रसायन चिरून द्यायचं त्याला तापत. अर्धं दूध अर्धं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याप्रमाणे ते चालू ठेवायचं. ते फार छान उपयोग होतो. कसलं रसायनमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की गुळवेल, गोखरू, शतावरी, त्याच्यानंतर साडीवा आणि मंजिष्ठा हे पंचरसायन, हेच रसायन आहे. काही खदीरही घालतात त्याच्यामध्ये. खदिरक पुष्टेशू खदीर हे रसायनही आहे आणि खदीर हे कातडीच्या रोगाचं औषधही आहे. कातडीच्या रोगाला पुष्कळ पाठ दिलेले आहेत या त्यांच्या चिकित्सेमध्ये. परंतु ते जे पाठ आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा वनस्पती मिळत नाही. मग त्याच्यापेक्षा ज्या मिळतात त्याच्यापैकी आम्ही कडुनिंब, हळद वगैरे ह्या वनस्पती जास्त वापरतो. विडंब, चित्रक वगैरे ह्या कातडीच्या रोगासाठी. करंज हे कातडीच्या रोगासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. वमनासाठी उपयोगी पडतं. करंज तेल त्या साधारण जांघेमध्ये जे ददरू होतो त्याला लावायला करंज तेल फार चांगलं उपयोगी पडतं. ते चोळून घेतलं की मग खाज कमी होते आणि हळूहळू ते तिथला ओलेपणा कमी ठेवायचा की लगेच कमी होतं. ते सर्वसाधारणपणे ददरू असं आहे ना, तर करंज तेल लावायला तर मला उपयोग. काही मलम दिले जात आहेत ग्रंथामध्ये, त्या मलमांमध्ये सर्वसाधारणपणे रससिंदूर, टंकण अशा वनस्पती इतरही ज्या आहेत, कडू, निंब, शाल म्हणून विभूत आहे, खदीर आहे, त्याच्यानुसार हे आहे. तर इतक्या वनस्पती आहेत ते इतक्या एकदम मिळत नाही. एक तर त्याच्या मग या लोकांनी काय केलं त्याची युक्ती, तर रक्तशुद्धी काढा असं केलं आणि त्याच्यामध्ये जितक्या दम मिळतील तितक्या वनस्पती घातल्या. आपल्याकडे रक्तशुद्धी काढा पथ्याधी काढा म्हणून आहे. पथ्याधी काढ्यामध्ये काय काय वनस्पती आहेत, तर त्याच्यामध्ये कडुनिंब, हळद, काडीचराईत, गुळवेल आणि त्रिफळ असे सात वनस्पती आहेत. त्याच्यामुळे इतका चांगला उपयोग होतो कातडीच्या रोगांसाठी. आणि तो अर्ध डोकं दुखण्यासाठी तर त्याचा फार चांगला उपयोग होतो. अर्ध डोकीसाठी तो खरं म्हणजे शिरशिरावरचाच पाठ आहे, परंतु त्या अतिशय चांगला उपयोग होतो. तर ह्या ज्या सात वनस्पतीचा पथ्याधी काढा आहे त्यालाच रक्तदृष्टी केलेली आहे आम्ही. रक्तशुद्धी म्हणून जो खाली कल्प आमच्याकडे आहे आणि लोकांना आम्ही देतो तो बहुतेक हा पथ्याधी काढाच आहे, दुसरं काही नाही. पथ्याधी काढा हा त्याच्यावर चांगला उपयोग आहे. आणि आमच्या अनेक वनस्पती एकत्र करून प्रत्येकाने स्पेशल रक्तशुद्धी करणारं एक एक औषध काढलेलं आहे प्रत्येक कंपनीचं. कारण काय असतं, आपण जर समजा ठरवलं वैद्यांनी की त्या ग्रंथाप्रमाणे करायचं तर इतक्या वनस्पती आपल्याला मिळत नाही, त्या अर्धवट मिळतात. सिद्ध तूप करायचं, धन्वंतर घृत वगैरे त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. पण ते करणं आणि त्याच्यानंतर ते वापरणं, कधी वापरणार, कोणी येईल तर वापरायचं, नाही तर आपण प्यायचं कठीण काम फारच. आणि आल्या आल्या करायचं तर त्याला वेळ लागतो. तसं करणं म्हणजे तयार असलं तर उपयोग. आणि तयार घृत जे बाजारात मिळतात नाही असं नाही, पण त्याचा वास इतका वाईट असतो की तो वास सहन होत नाही. एखादा डोस पेशंट घेतो आणि बाकीचा फेकून जातो. आलं लक्षात, तर त्याकरता हे तूप, जुनं तूप तर काहीच उपयोगाचं नाही. जुनं तूप फक्त याच्यासाठी वापर करतात त्याचा,
व्रण कमी करण्यासाठी उन्माद असते, उन्मादम भूतमनावम असं म्हटलंय ना, तर अशा प्रकारे जुनतूप वगैरे फार चांगलं उपयोग पडतं. परंतु प्रत्यक्ष जेव्हा जे आपण जुनतूप खातो त्यावेळेला त्याचे ढेकळ इतके वेळ येत असतात की ते नको वाटतं आलं असं. म्हणून ताबडतोब सिद्ध करण्याची आमची सोपी पद्धत अशी की समजा आता महातिक्त घृत करायचं आहे तर काय करणार तुम्ही, तर महातिक्त घृताला पावशर तूप घ्यायचं, चमचाभर सुदर्शन चूर्ण टाकायचं, कडकड करायचं, झालं. कारण तो पेशंट आला तरी त्याला आपल्याला तो जातो तोपर्यंत तयार करून थंड करून देऊन टाकता येतं अशी परिस्थिती आहे. मग त्याला त्याप्रमाणे खजीर सिद्ध घृत तर त्याला सांगायचं की बा हे सात तूप पाण्यात तुपात टाक कडकड करून, त्रिफळा हळद आहे त्याचं एक सिद्ध तूप तयार करता येतो, एक तुमचा त्रिफळा हळद एक पावशर तुपामध्ये टाकायचं, कडकड करायचं आणि त्याने रोज सकाळीच घ्यायचं आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला सिद्ध तूप घरी सोप्या पद्धतीने तयार करता येतात. कोणती वनस्पती फोडणी दिल्यासारखं तुपामध्ये टाकायची, कडकड करायची, गाळून टाकायची की झालं सिद्ध तूप. पण त्या पद्धतीने जर समजा आपण कल्क कल्का चतुर्गुणम घृतम घृतात चतुर्गुणम कषायम किंवा द्रवम असं जर करत ते आठवत आलं तर ते अशक्य आहे आपल्याकडून घरी. आणि बाहेर तर चांगलं राहत नाही, मग काय करणार. मग ही युक्ती आम्ही सांगितली किंवा अशा पद्धतीने आपण तयार होतो. आणि जास्त करून ज्यावेळेला आपल्याला शोधन करायचं असलं त्यावेळेला तर आपण तसंच तूप घ्यायला सांगतो. आपण कुठे त्याला विचारणा करत नाही, विचारणा रोगासाठी सांगितलेली आहे आणि याच्यासाठी पंचकर्मासाठी त्यांनी अच्छ घृतच सांगितलेलं आहे. अच्छ घृत म्हणजे स्वच्छ घृत, बस ते तसंच तसं द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तातडीचा रोग बरा. अभ्यंग हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग परत परत केला पाहिजे. करंज तेल आणि कडुनिंब तेल हे जर समजा हे डँड्रफ होतं ना, हा सुद्धा कातडीचाच रोग आहे. आणि तो करंज तेल आणि कडुनिंब तेल थोडं कापूर टाकून जर डोक्यावर टाकला आणि जर साधारणतः असं हे केलं शॅम्पूसारखं तसं जे केलं तर दोन चार दिवसामध्ये तो डँड्रफ कमी व्हायला सुरुवात होतो. पण करंज तेल आणि कडुनिंब तेलच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कापूर टाकायचा. कापूर एवढ्यासाठी टाकायचा की तो एवढा वास वाईट असतो की झोप लागत नाही रात्री, इतका भयानक कठीण असतं. त्या वासाला तोंड देण्यासाठी तो कापूर टाकून ठेवला म्हणजे मग ते सुसह्य होतं, एवढा त्रास होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला डँड्रफसाठी फार चांगली चिकित्सा करता येते. क्षेत्राचं झालं एकदा, पण ठीक आहे सांगतो. क्षेत्रासाठी सुद्धा त्याने चरकाने तीन भाग केलेले आहेत आणि तीन भागामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे असा त्याचा की अधिभौतिक आध्यात्मिक आपलं अधिदैविक आणि आध्यात्मिक असे तीन भाग आहेत. त्याच्यापैकी अधिभौतिक आणि अधिदैविक हे बरे होतात परंतु आध्यात्मिक बरे होत नाही. म्हणजे 50 नंतर तर चित्र बरं होत नाही असं धरून चाला असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता परवा एक मुलगी आली होती 16-17-18 वर्षाची, तिच्या स्तनावर एवढा पांढरा राग होता म्हणून तिची आई तिला घेऊन आली होती आता. तर तिचा तो मेन्शसशी संबंध असल्यामुळे ती पटकन जाईल, त्याचं काही नाही. ते मी ते लिहून दिलेलं आहे 8 दिवसांनी परत पाहता येईल आणि किती बरं वाटतं की नाही. म्हणजे एकदा रक्तमोक्षण करावं लागेल, कारण रक्तमोक्षण केलं तर त्याचा बरं लगेच रक्तमोक्षण नको म्हणून मी काही केलं नाही. तर एक डाग जर असेल तर त्याच्यात भल्लातक तेल लावलं तर चालतं. भल्लातक तेल लावलं मी तिथे फोड येतो आणि त्या फोड काढून टाकला की त्याच्यामध्ये म्हणजे टोचला त्याला काट्याने तर त्याच्यातली घाण निघून जाते. पाणी जर निघून गेलं तर तिथे काळा डाग पडतो आणि मग नंतर तो काळा डाग पसरत वितर नाहीच होतं एका ठिकाणी. पण ओठाच्या ठिकाणी वगैरे जे नाजूक ठिकाणी अशा जर थरजा वितर असलं तर त्याला आपल्याला काहीच करता येत नाही. आपण आतून जे औषधं देऊ त्याच्याने तो बरा झाला तर बरं झाला, नाही तर फार कठीण असतं. म्हणून त्याला याप्पे असंच म्हटलेलं आहे. लहान मुलांचाही तसाच प्रकारचा. ते आता लहान मुलंही येतो ना तो जळगावचा, तर त्यालाही त्या मुलाला आहे तो त्रास. परंतु ते आता चिकित्सा लिहून दिलेली आहे, आता त्याचा काही उपयोग होईल तेव्हा खरं. काही वमन वगैरे द्यावं लहान आम्ही ते जे तीन भाग पाडतो त्याच्यामध्ये दूध हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तो दूध दुधामुळे त्याला क्षेत्र निर्माण होणं असं पुष्कळ लोक म्हणतात, तर त्यालासुद्धा उपयोग होतो. तुम्ही जे ताबडतोब वमन जर दिलं आणि त्याच्यानंतर खजीर सिद्ध घृत त्याला काही दिवस दिलं, विडंगारिष्ट दिलं, कारण क्षेत्रकृमी अध्यायम व्याख्याश्याम्य असं म्हटलं आहे
तर श्वित्र पुष्कळ कृमींमुळे असतात. अशा तऱ्हेने कृमी आपल्याला हे होतात, त्याच्यामुळे आपल्याला ते श्वित्र असं करता येतं. अशा अनेक मुलींना मेन्शस जेव्हा येतो त्यावेळेला त्याच्या अगोदर रक्तदृष्टी होणं शक्य असतं, त्यावेळेला श्वित्र येतं, पण ते रक्तमोक्षण आणि वमन आणि ताबडतोब जातं, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. फक्त आता म्हाताऱ्या माणसांचं नाही जात आणि काही लोकांचं जातं, त्याच्यात खदिरसिद्ध घृतं हे सगळ्यात चांगलं ठरलं आहे. खदिरपुष्टेश आणि खदिरपुष्टेश ठरलं की मग ते आपोआप जातं, असे पुष्कळ उदाहरणं आहेत.